सगळी प्रोसेस आपल्याला इकडे करावी लागणार आहे. स्टार्टिंगपासून व्यवस्थित सगळं परत एकदा बघूयात. परवाला जरा फास्ट झालं होतं, माझ्याकडचं एरर आलं होतं, आपण व्यवस्थित करूयात. आपण एक नवीन ॲप्लिकेशन क्रिएट करूयात. ते ॲप मी क्रिएट करतो इथे एफ ड्राईव्हवरती मी एक ॲप क्रिएट करतो अँग्युलर ट्रायल्समध्ये. इथे राईट क्लिक करून व्ही एस कोड ओपन करतो. ऍप्लिकेशन क्रिएट करायचं तर प्रोजेक्ट क्रिएट कराल तर कोणती कमांड आहे? एनजी टर्मिनल विंडो ओपन करतो. एनजी न्यू टर्मिनल विंडो पाहिजे. मी आता अँग्युलर ट्रायल्स मध्ये आहे. एनजी न्यू आणि प्रोजेक्ट नेम, प्रोजेक्ट नेम मी मेन्शन करतोय माय टू डू. ठीक आहे, त्या नावाने आपण एक प्रोजेक्ट क्रिएट केलाय. कल्याणी आवाज येतोय ना? इथं आपण येस म्हणतो. अँग्युलर राउटिंग पाहिजे, सीएसएस पाहिजे. सगळेच जनरेट होतात कोड. कोड जनरेट झाला की आपण या फोल्डर मध्ये माय टू डू मध्ये सगळं दिसणार आहे. ठीक आहे, इथे अजून जनरेट होत आहेत. प्रोजेक्ट ओपन केलाय, परत एकदा टर्मिनल विंडो ओपन करू. आपल्याला कोणते कोणते कंपोनंट लागणार आहेत? आधी आपलं बेसिक जे स्ट्रक्चर आहे त्या बेसिक स्ट्रक्चर मध्ये ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल आहेच. इंडेक्स फाईल मध्ये एसआरसी मध्ये जाऊयात. इंडेक्स फाईल मध्ये ऍप राउटिंग असत. राउटिंगचे जे ऍप रूट चालणार आहे, आता मी राउटिंग वगैरे कुठलं काही करणार नाही. सेट राउटिंग कसं सेट करायचं तुम्हाला माहिती आहे. ऍप रूट आहे, ठीक आहे, तिथं चालणार आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल फाईल मध्ये जी जो काही डेटा आहे ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल फाईल मधला, तो सगळा डेटा मी सिलेक्ट करून काढून टाकतो. इथे जे काही आपल्याला पाहिजे ते सगळं आपण त्याच्यावरती लोड करू शकतो. आता सुरुवातीला बाय डिफॉल्ट आपण इथे पॅराग्राफ टॅग मध्ये असं काहीतरी लोरेमचे काहीतरी कंटेंट टाकूयात. ठीक आहे, आणि इथं आपण सर्व्हर रन करूयात. रन करण्यासाठी एनजी सर हायफन ओ केलं तरी चालेल. मी इथं ब्राउजर मध्ये लोकल होस्ट कोलन किती नंबर पोर्ट असतो 4200 त्याच्यामध्ये जे एक्झिक्युशन मध्ये आहे रन होईल. ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल फाईल मध्ये आपल्याला काय काय करायचंय? आपल्याला एक टू डू ऍड व्हायला पाहिजे. त्या टू डू मधनं जे काही आपण टू डू ऍड केले ते डिलीट पण व्हायला पाहिजे. ब्राउजर क्लोज करून रिओपन केला तरी ते टू डू तसेच पाहिजे. लोकल स्टोरेजला आपल्याला सेव्ह करायचे, परवा लोकल स्टोरेजला स्टोअर होत नव्हते आपले, डिलीट होत नव्हते रन. तर ते आपल्याला लोकल स्टोरेजला पण सेव्ह व्हायला पाहिजे. डिलीट ऍड हे सगळे ऑपरेशन आपल्याला करायचे. तर आपण एक सिम्पल एक फॉर्म डिझाईन करूया. त्यासाठी मी ते दोन कंपोनंट क्रिएट करणार आहे. एक कंपोनंट ऍड करण्यासाठी टू डू आणि दुसरा कंपोनंट डिलीट करण्यासाठी. मग पहिला मी कंपोनंट जो क्रिएट करतोय एनजी जनरेट कंपोनंट ऍड टू डू. ऍड टू डू याच्यासाठी एक कंपोनंट आपण क्रिएट करतो आणि दुसरा डिलीट टू डू चा एक आपण वेगळा कंपोनंट क्रिएट करूयात. एक ऍड टू डू चा कंपोनंट ऍड झालाय आणि दुसरा एनजी जी सी डिलीट टू डू हा एक दुसरा कंपोनंट आपण इथे ऍड करतो. हे दोन कंपोनंट आपल्याला इथे क्रिएट झालेले दिसत आहेत. एक ऍड टू डू कंपोनंट ऍड झालाय आणि दुसरा एक डिलीट टू डू कंपोनंट ऍड झालाय. आता मला काय करायचंय? मला सिम्पल या फॉर्म मध्ये इथे या आपलं जे ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल जी पहिली फाईल आहे त्या फर्स्ट फाईल मध्ये मला सिम्पल या दोघांचं लिंकिंग करायचं. कुणाचं?
ऍडचं आणि डिलीटचं. मी इथे एक काम करतो, इथं ऍड टू डू लिस्ट जी आहे ना आपली, ऍड टू डू ऍप, ऍड टू डू नावाने ते एक येणार आहे, ते एक लिंक केलंय मी. आणि दुसरं ऍप डिलीट टू डू हे पण मी इथे लिंक केलंय. हे दोन टॅग मी कशामध्ये टाकले आहेत, ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये टाकले आहेत. आणि ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल चा रेफरन्स कशामध्ये आहे, इंडेक्स डॉट एचटीएमएल मध्ये आहे, इथे आहे बरोबर. तर हे लिंकिंग झालंय. तर इथे आपल्याला काय दिसतंय, ऍड टू डू वर्क्स पण दिसतंय आणि डिलीट टू डू वर्क्स पण दिसतं. एकदम हे छोटं दिसायचं कारण आपण बूटस्ट्रॅप सेटअप केला नाही. आपण एनपीएम इन्स्टॉल करत आणि प्रत्येक प्रोजेक्टला आपल्याला वेगळा बूटस्ट्रॅप टाकावाच लागणार. एका प्रोजेक्टला सेटअप केलं तर काही सिस्टीम डिपेंडंट हे नसतात. आपण जे बूटस्ट्रॅप किंवा जेक्वेरी सेटअप करतो ते इंडिपेंडंट त्याच प्रोजेक्ट पुरते असतात. काय झालं का नाही इन्स्टॉल, एनपीएम इन्स्टॉल बूटस्ट्रॅप. मग अशी काय वेगळी कमांड फायर केली का मी? बूटस्ट्रॅप सेटअप झालंय, त्यानंतर एनपीएम इन्स्टॉल जेक्वेरी. दोन्ही सेटअप झालेले. आता इथे आपल्याला काय करायचंय, त्यांची लिंकिंग बूटस्ट्रॅप मध्ये, बूटस्ट्रॅपची लिंकिंग आणि जेक्वेरीची लिंकिंग आपल्याला आपल्या अँग्युलर जेसन फाईल मध्ये द्यायचे. तर इथे मी बूटस्ट्रॅप साठीची बूटस्ट्रॅपची जी फोल्डर आहे, बूटस्ट्रॅप फोल्डर मधनं डिस फोल्डर, त्यामधनं सीएसएस बूटस्ट्रॅप डॉट मीन डॉट सीएसएस चे काही राईट क्लिक करून कॉपी रिलेटिव्ह पाथ म्हणतो. आणि मी याचं लिंकिंग जे आहे हे लिंकिंग आपल्याला द्यायचंय अँग्युलर जेसन फाईल. अँग्युलर जेसन फाईल मध्ये स्टाईल, या स्टाईल मध्ये तुम्ही इथे बघितले ही ग्लोबल स्टाईल तर आहेच, प्लस आपल्याला इथं आपली जी आता बूटस्ट्रॅपची स्टाईल घेतली आहे बूटस्ट्रॅप, ती ऍड करायची आणि स्लॅश चेंज करायची. हे एक करायचं, आपल्याला जेक्वेरीचा पण पाथ असाच ऍड करायचंय. मी इथे सेव्ह करतोय. स्क्रिप्ट पण आपल्याला इथे ऍड करायचे. तरी मी स्क्रिप्ट जी घेतोय ही स्क्रिप्ट पण आपल्याला बूटस्ट्रॅप मधली पण जेएची फाईल घ्यायची, प्लस जेक्वेरी मधली पण जेएची फाईल घ्यायची. बूटस्ट्रॅप मधली ही जेएची फाईल, सीएसएस नको, जेएस आणि जेएस मधली काही बूटस्ट्रॅप डॉट मीन डॉट जेएस याचा ऍब्सोल्यूट नको कॉपी करतो, कॉपी रिलेटिव्ह पाथ. आणि तो पाथ मी नको इथे ऍड करतो डबल कोट्स मध्ये, पाथ मी ऍड केला बूटस्ट्रॅप डॉट मीन डॉट जेएस. आणि त्याचा इफेक्ट आपल्याला लगेच इकडे ब्राउझर वरती दिसायला पाहिजे. इतर लगेच दिसत नाही, एकदा काम करूयात आपण. एक परत एकदा इथे एनजी सर्व्ह करूयात. इथे एक्झिक्युशन मध्ये आहे, मी हेच कंपायलेशन स्टॉप करतोय. इफेक्ट दिसत, आता हे जे फॉन्ट दिसतो हा फॉन्ट नॉर्मल फॉन्ट आहे. इथे मी परत एकदा एनजी सर्व्ह करतो. आपली अजून एक बूटस्ट्रॅपची जेक्वेरीची फाईल सेटअप करायची, जेक्वेरी जेक्वेरीची जेएसची फाईल अजून एकदा इथे आपल्याला सेटअप करावी लागणार आहे. जेक्वेरी जेक्वेरी कुठे गेली, जेक्वेरी हो इथे जेक्वेरी डेस मधली जेक्वेरी डॉट मीन डॉट जेएस याचा पण रिलेटिव्ह पाथ कॉपी करू आणि इथे आपण याच्यामध्ये कॉमा देऊन दुसरी ती पण फाईल सेटअप करू. आपण नेक्स्ट टाइम एनजी सर्व करू तेव्हा याचा पण इफेक्ट आपल्याला इथे मिळेल. झालं कम्प्लीट. इथे फॉन्ट चेंज झाला बरोबर, आपल्याला लक्षात येते फॉन्ट चेंज झाला. आता इथे मी काम करतो, आता टर्मिनलची काही मला लगेच गरज नाही. मी अँग्युलर डॉट जेएसएन पण फाईल क्लोज करून टाकले. आता मी इथे इंडेक्स डॉट एचटीएमएल मध्ये आहे. इंडेक्स डॉट एचटीएमएल मधला ऍप रूट आहे. ऍप डॉट कंपोनंट डॉट स्पेक डॉट टीएस फाईल नको, ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल फाईल मध्ये आपण सिम्पल दोन कंपोनंट ऍड केलेले होते. पहिला ही टॅग होती माझी ऍप टू डू ऍड ची होती आणि टू डू डिलीट ची होती. तर हे दोन्ही ऍड केल्यामुळे आपल्याला जे इथे दिसत आहेत ते दोन ऍड टू डू वर्क्स आणि डिलीट टू डू वर्क्स, ठीक आहे, दोन्ही आपल्याला इथे ऍड झालेले दिसत आहेत.
आता इथे मला काय करायचंय, मी मला जे फॉर्म डिझाईन करायचं ते फॉर्म डिझाईन मी ऍड टू डू मध्ये फॉर्म डिझायनिंग करतो आणि त्याचं लिंकिंग फक्त आपल्या इथे शो करायचं. पण आपल्याला जे जो काही डेटा डिस्प्ले करायचा आहे तो डेटा डिस्प्ले कर कुठं सेव्ह करायचा आहे, तर एका क्लासमध्ये सेव्ह करायचा. तो क्लासमध्ये सेव्ह करण्यासाठी मी इथे ऍपमध्ये राईट क्लिक करून एक न्यू फाईल क्रिएट करतो, त्याला मी नाव देतो आहे टू डू डॉट टी एस, टू डू डॉट टी एस मी या फाईलला नाव दिलं. आणि टू डू डॉट टी एस फाईल मध्ये आपण एक्सपोर्ट करतो, एक्सपोर्ट क्लास टू डू, कॅपिटल टू डू नावाचा एक क्लास लिहिलाय आपण. त्याच्यामध्ये आपण टायटल स्ट्रिंग टाईपचा एक व्हेरिएबल घेतलाय आणि दुसरा डिस्क्रिप्शन किंवा डिटेल्स नावाने काहीही घ्या, स्ट्रिंग नावाचा एक दुसरा एक व्हेरिएबल घेतलाय, त्याला पण आपण एम्प्टी व्हॅल्यू सेट केली. दोन व्हेरिएबल्स आपण या क्लासमध्ये, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये सिरियल नंबर वगैरे असं काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता. मी तर दोन वेगवेगळे व्हेरिएबल्स इथं लिस्ट केले. मी या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाईन करणार आहे. कुठं करणार आहे व्हॅल्यू असाईन? ऍप डॉट कंपोनंट डॉट टी एस फाईल मध्ये त्या दोन व्हेरिएबलला मला व्हॅल्यू असाईन करायची. तर ऍप डॉट कंपोनंट डॉट टी एस फाईल आहे माझी, ऍप डॉट कंपोनंट डॉट टी एस फाईल ओपन केली. माय टू डू च्या खाली इथे मी एक कन्स्ट्रक्टर लिहितो, कन्स्ट्रक्टर, आणि या कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये मी ती जी टू डू आहे लिस्ट, त्या टू डू लिस्टला मला इथे मॅपिंग करायचं. टू डू लिस्ट मध्ये आपल्याला डेटा व्हॅल्यू सेट करायचं आणि त्या डेटा व्हॅल्यूज आपल्याला डिस्प्ले करायचे आपल्या ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये. जी टू डू आपल्याला इथे सेट करायची आहे, तर इथे काम करत आपण इथे मी टू डू इथे टू डू टू डू इथे मी सेटअप करतोय आणि या टू डूला आता इथे मला टू डू ला एरर येते बरोबर. इथे मी टू डू याला लोकल व्हेरिएबल मध्ये जरी घेतले असते, दिस डॉट टू डू कोलन टू डू कॅपिटल टू डू याचा टाईप आहे आणि या टू डू ला आपण इथे लिस्ट सेट करतो आणि या लिस्ट मध्ये आपण वेगवेगळे पॅरामीटर्स जर पास केले, म्हणजे मला इथे टायटल जे द्यायचं आहे, टायटल द्यायचं मला सपोज इथे फर्स्ट फर्स्ट टू डू, इथे मी डिस्क्रिप्शन देतोय दिस इज फर्स्ट टू डू असं मला डिस्क्रिप्शन पण दिलं, सेट करतो इथे. आणि इथे मला या टू डूला एरर आली, म्हणजे टू डू जो आपण इनिशियलाइज करतो त्या टू डूला आपल्याला एरर येते. एक काम करूया, आपल्याला हे अनरिझॉल्व्ह टाईप जे दिसतंय ते अनरिझॉल्व्ह टाईप का दिसतंय, कारण आपण हे टू डू जो क्लास लिहिला होता तो इम्पोर्ट केला नव्हता. मग आपण टू डू क्लास इम्पोर्ट केलाय, आता टू डू हा अनइनिशियलाइज सांगतो, तर अनइनिशियलाइज साठी मी त्याला इनिशियलाइज करून घेतो. इनिशियलाइज टू प्रॉपर्टी टू डू, इनिशियलाइज टू प्रॉपर्टी टू डू, इथे पण आपल्याला टू डू हा असा दिसला पाहिजे. टू डू इलियास टू डू इम्पोर्ट टू डू केलेलंच आहे, कारण एलिमेंट इम्प्लिसिटली इलियास एनी बिकॉज दिस डॉट टू डू करतो, दिस डॉट टू डू ला व्हॅल्यू आपण सेट केली. म्हणजे हा जो टू डू आहे त्या टू डू ला कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये आपण व्हॅल्यू सेट केली. असे मल्टिपल रेकॉर्ड्स आपण इथे सेट करूयात. मी त्या दुसरा रेकॉर्ड असेल, तिसरा रेकॉर्ड असेल, तीन चार रेकॉर्ड्स मी इथे घेतले कामात येऊन आपण सेपरेटेड मल्टिपल जेवढे तुम्हाला रेकॉर्ड्स डिफॉल्ट स्टॅटिक रेकॉर्ड्स हवे तेवढे रेकॉर्ड्स मी इथे घेऊ शकतो. मी इथे फर्स्ट टाकलंय, इथे सेकंड टाकतोय, दिस इज सेकंड टू डू, दिस इज थर्ड टू डू, थर्ड. आपण हे मल्टिपल टू डूज असे इथे ऍड केली. आता मला काय करायचंय की या टू डूला ज्या व्हॅल्यूज मी या कन्स्ट्रक्टर मध्ये सेट केलेल्या आहेत बरं, त्या व्हॅल्यूज मला ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये शो करायचे बरोबर, ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये शो करायचे. मग आता हा टू डू जो व्हेरिएबल आहे, हा टू डू व्हेरिएबल जो आहे तो हा कसला आहे? ऍरे टाईपचा व्हेरिएबल आहे. ऍरे व्हेरिएबल असेल तर आपल्याला इटरेट करावा लागणार आहे. तो इटरेट जर करायचा असेल आपल्याला तर मला इथे फॉर लूप युज करावा लागेल. फॉर लूप युज करायचं तर एनजी फॉर आपल्याकडे डिरेक्टिव्ह आहे, मग इथे मी काम करतो डीव एनजी फॉर डिरेक्टरी युज करतो. एनजी फॉर, एनजी फॉर असं चालतो ना डायरेक्ट, एनजी फॉर. आणि या एनजी फॉर मध्ये आपण टू डू
let to do in to do असे हे होते एक काम करत आपण हे जे व्हेरिएबल आहे इथला या व्हेरिएबलला आपण टू डूज असं नाव देऊया दिस डॉट टू डूज ठीक आहे आणि इथे मी टू डू इन टू डूज लेट टू डू ऑफ टू डूज लेट टू डू ऑफ टू डूज करतो आणि या ड्यू मध्ये आपल्याला इथे काहीतरी डेटा प्रिंट करायचा मग इथं जो डेटा प्रिंट करायचा तो एका मी लिस्ट मध्ये वगैरे प्रिंट करतो नंतर आपण त्याला डिझाईन वगैरे काय करायचं करूया इथं जे काही व्हेरिएबल आहेत तर आपल्याकडे टू डू हा काय अरे आहे नीट समजून घ्या बघा टू डू हा काय आहे अरे आहे टू डू हा अरे आहे पण कुणाचा आहे टू डू क्लासचा अरे पण ते टू डू क्लास मध्ये काय आहे टू डू क्लास मध्ये टायटल आणि डिस्क्रिप्शन आहे बरोबर मग मी तर काय लिहिणार या टू डूज मधनं आता हे टू डूज काय आहे तर हा टू डूज जो आहे हा टू डूज माझा अरे आहे बरोबर आहे त्या टू डूज मध्ये मल्टिपल कंपोनंट आहेत हा एक आहे हा एक दुसरा आहे बरोबर मल्टिपल व्हॅल्यूज आहेत पण जेव्हा मी आता टू डूज मधून एक एक टू डू घेतोय या टू डूज मधनं पहिला एक टू डू याच्यामध्ये आला बरोबर तो पहिला टू डू त्याच टाईप आहे पहिल्या टू डू च टायटल इथं डिस्प्ले होणार मी इथं डॅश करून दुसरा जो आपला त्याच टू डू च जे हे आहे डिस्क्रिप्शन तर डिस्क्रिप्शन पण इथे प्रिंट कर आता हे एनजी फॉर हा किती वेळेस रन होईल माझा जेवढे आपण व्हॅल्यूज पास केल्यात ना म्हणजे हा पहिला दुसरा तिसरा थर्ड तीन मग तीन आहेत ना तर आपला तो तीन वेळेस इटरेट होईल फर्स्ट टू डू सेकंड टू डू थर्ड टू डू आला लक्षात तिन्ही व्हॅल्यूज आपल्या इथं वर्क होताना दिसतात तर थोडस आपण एक प्रॉपर वरती नेव्हिगेशन बार टाकू खाली जस्ट कॉपी पेस्ट करायचं आपल्याला नेव्हिगेशन बार मी इथं गेट बुटस्ट्रॅप वरून ऍड करतो सिम्पल कॉपी पेस्ट करतो नेव बार या नेव बार मी कुठला तरी इथे एक कॉपी पेस्ट करतो ठीक आपल्याला हा नेव्हिगेशन बार पाहिजे ब्लॅक मध्ये कुठला असेल तर आपण हा ठीक आहे कंटेनर्स नाही बाबा न्यू बार डार्क कॉपी करू मी हा नेव्हिगेशन बार आणि हा नेव्हिगेशन बार मी टाकून देतो या ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये इथं वर जरा दिसायला पण कसं बरं दिसत आपला हा नेव्हिगेशन बार इथे वरती आलेला दिसतोय ठीक आहे ना नेव्हिगेशन बार हा नेव्हिगेशन बार बीजी डार्क बीजी नेव बार लाईट नेव बार डार्क हे नेव्हिगेशन बार आता याला प्रॉपर एक कंप हे करूयात कंटेनर घेऊयात आणि कंटेनर मध्ये टाकून देऊया त्याला ऍप टू डू मध्ये मग इथे एक डीव ऍड करतो डीव क्लास इज इक्वल टू कंटेनर आणि या कंटेनर मध्ये आपल्याला हे सगळं ऍड करून टाकायचं मग कंटेनरची डीव मी सगळ्यात उचलतो देत ना मग इथे खाली टाकतो म्हणजे सगळं या कंटेनर मध्येच येणार आहे थोडस इथे राईटला येईल आता आला कंटेनर मध्ये त्या कंटेनरला तुम्हाला काही डिझाईन करायला तर तुम्ही करा परत मी त्या कंटेनर मध्ये एक डीव क्लास इज इक्वल टू मी रो ऍड करतो बरोबर या रो ला जस्टिफाय कंटेंट सेंटर करतो जस्टिफाय कंटेंट सेंटर करतो ठीक आहे या रो मध्ये आपल्याला हे सगळं ऍड करायचं तर मी हे परत डिव्हिजन इथनं उचलतो इथे डिव्हिजन हे क्लोज करतो आणि या रो मध्ये मला डीव क्लास इज इक्वल टू कॉलम हायफन टेन करतो ठीक आहे आणि या डिव्हिजन मध्ये या कॉलम मध्ये आपल्याला हे सगळं यायला पाहिजे सेव्ह करतो मी ते आले डिव्हिजन बरोबर सेंटर प्रिंटर सगळं झालंय आता वरती आपण एखादी हेडिंग वगैरे द्यायची आपल्याला तर ते हेडिंग पण आपण एक काम करू हेडिंग जे द्यायचंय इथं मी एक एच वन टॅग ऍड करतो एच टू टॅग ऍड करतो ते एच टू टॅग मध्ये माय टू डू लिस्ट असं नाव देऊया ठीक आहे इथे आपल्याला ते दिसायला पाहिजे माय टू डू लिस्ट पण हे सेंटरला पाहिजे तर त्यासाठी आपण क्लास ऍड करूयात क्लास टेक्स्ट सेंटर करेक्ट टेक्स्ट हायफन सेंटर ऍड केलंय टेक्स्ट सेंटर आहे वरनं मार्जिन सेट करायचं आहे आपण तर मार्जिन फ्रॉम वाय फोर एम वाय फोर हा क्लास ऍड केला तर मार्जिन फोर वरनं क्लास ऍड झाला आता याच्यामध्ये काय करायचं आपला आपला हा डेटा तरी तर खाली आलेला दिसतोय आपल्याला इथं डेटा तर आलेला दिसतोय पण इथे ते दिसतंय ना ऍड टू डू वर्क्स त्या ऍड टू डू वर्क्सच्या इथे मला माझा आता फॉर्म पाहिजे
ऍड टू डू वर्क्स येतं कुठून, ते ऍड टू डू वर्क्स येतं का या इथल्या या कंपोनंट मध्ये, ह्याच्यामध्ये ऍड टू डू कुठून येतो का इथून येते. मग मी ऍड टू डू ला चाललोय. हा नीट बघा, हे आपलं कशात झालं, ऍप कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये झालं. आता मी कुठे चाललोय, आता मी चाललोय या ऍप ऍड टू डू मध्ये चाललो. ऍड टू डू चा कंपोनंट बघा, ऍड टू डू चा कंपोनंट का इथे ऍड टू डू कंपोनंट डॉट एचटीएमएल मधला काही मी काढून टाकतो आणि तुम्ही सिम्पल एक फॉर्म डिझाईन करा. फॉर्म फॉर्मला मी अजून ऍक्शन बिक्शन काही दिलेलं नाही. त्या फॉर्म मध्ये आपण एक डिव क्लास इज इक्वल टू फॉर्म हायफन लेबल हे तुम्ही बुटस्ट्रॅप वरून डायरेक्ट कॉपी पेस्ट करू शकता. पण जनरल आता तुम्हाला जर चांगली सवय लागलेली असेल टाइप करायची तर चांगलंच आहे. डिव क्लास फॉर्म लेबल इथं आपल्याला टू डू चं टायटल टाकायचंय, टू डू टायटल आणि त्याच्याच खाली आपल्याला इनपुट टाईप, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट घ्यायचं आणि त्या टेक्स्टच्या पुढे आपण याला नेम पण घेऊयात. नेम इज इक्वल टू टी एक्स टी टायटल, टी एक्स टी टायटल आणि याला नाव घ्यायला विसरायचं नाही. जर नाव जर नाही घेतले कंपोनंटला तर आपल्याला ती मागच्या वेळेस कन्सोल मध्ये एरर्स दिसत होत्या त्याच्यामुळे दिसत होत्या. नाव घ्यायचं आणि आपल्याला इथे एनजी मॉडेल पण युज करायचं, ते करूयात आपण एनजी मॉडेल. आधी मला व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल एनजी मॉडेलसाठी. इथे मी फॉर्म हायफन कंट्रोल आणि क्लास इथे एक ऍड टायटल टू डू ऍड टायटल असं दिसत आहे, टू डू टायटल दिसत आहे आणि ह्याच्याच खाली आपण एक परत एक वेगळी डिव्हिजन क्रिएट करूयात. त्या डिव्हिजन मध्ये परत एक सेव, परत एक वेगळी डिव्हिजन, त्याच्यामध्ये पण आपल्याला एक बटन पाहिजे. आता इथे फॉर्म मध्ये टू डू टायटल टू डू डिटेल्स, टू डू डिटेल्स आणि इथे या टू डू डिटेल्स मध्ये इनपुट टाईप टेक्स्टच्या ऐवजी आपण टेक्स्ट एरिया घेऊया. टेक्स्ट एरिया आणि या टेक्स्ट एरियाला नाव आपण टीएक्सटी डिटेल्स असं नाव घेऊयात. फॉर्म कंट्रोललाच असणार आहे हा आपण, आणि इथं आपण याला टेक्स्ट एरियाला क्लोज करून टाकतात. आपला टेक्स्ट एरिया मोठा आलेला दिसतोय आणि आपल्याला इथे टायटल हे डिव्हिजन, इथे टायटल नको आपल्याला, हे मी हे डिव्हिजन इथे काढून टाकतो. इथे मी इनपुट टाईप इथे बी आर करतो, बी आर आणि इथे इनपुट टाईप सबमिट, सबमिटचं बटन घ्यायचं. इनपुट टाईप सबमिट आणि नेम, याचं नेम नाही घेतलं तरी चालणार आहे. इनपुट टाईप सबमिट व्हॅल्यू इज इक्वल टू क्रिएट टू डू एकच मिनिट, आताच केलं होतं ना. इनपुट टाईप सबमिट व्हॅल्यू क्रिएट टू डू आणि इथे फॉर्म कंट्रोल ठिकाणीला आपण क्लास बीटीएन 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 प्रायमरी असं हे बटन क्रिएट केले सिम्पल. ठीक आहे, आता याच्या इथे आपल्याला इथे युजर जे काही व्हॅल्यूज एंटर करेल त्या व्हॅल्यूज आपल्याला ऍड करायचे आहेत आपल्या त्या क्लासमध्ये जे आपण लिहिलंय ना त्याच्यामध्ये ऍड करायचे. पण आता हा जो फॉर्म आपण क्रिएट केलेला दिसतोय आपल्याला, हा फॉर्म आपण क्रिएट केलाय ऍड टू डू मध्ये. आपल्याला या सबमिटच्या क्लिकवर, या सबमिटच्या क्लिकवर हा डेटा कुठे जाईल, हा डेटा जाईल मी इथं फॉर्म मध्ये जे लिहिणार आहे ऑन सबमिट तिकडे जाणार आहे हा डेटा. ठीक आहे, तो कसं जाणार आहे, आपण जसं पीएच मध्ये एचटीएमएल मध्ये लिहितो फॉर्म ऍक्शन इज इक्वल टू, तसं अँग्युलर मध्ये जर फॉर्म डेटा सबमिट करायचा असेल आपल्या फंक्शनला तर एनजी सबमिट नावाचा एक इव्हेंट आहे, एनजी सबमिट. आणि या एनजी सबमिटला मी एक व्हॅल्यू पास करतोय ऑन सबमिट. आता हे ऑन सबमिट काय, तर हे ऑन सबमिट मी लिहिणार आहे याच ऍप टू डू डॉट कंपोनंट डॉट टी एस फाईल. म्हणजे इथे काय, हा आपला इव्हेंट आहे, या हा इव्हेंट जेव्हा फायर होईल तेव्हा आपण या फंक्शनला जाऊ. बरोबर आहे ना, जसं आपण क्लिक लिहितो राऊंड मध्ये आणि इज इक्वल टू फंक्शन लिहितो, तसं हे एनजी सबमिट म्हणजे हा एक इव्हेंट आहे. हा इव्हेंट जेव्हा कॉल होईल तेव्हा मी ऑन सबमिट नावाचे फंक्शन लिहिणार. फंक्शन कोणतंही नावाने लिहा, मी ऑन सबमिट नावाने या याच्यामध्ये मी फंक्शन लिहिणार. मग कुठे लिहितो, इथे लिहितो ऑन सबमिट, ऑन सबमिट मी ते एक फंक्शन लिहिलं ऑन सबमिट, ते मी फंक्शन लिहिलं.
आता या फंक्शन मध्ये आपल्याला जो काही डेटा यूजर कडून येतोय तो डेटा आपल्याला पाठवून द्यायचा, कुठं कुठे पाठवून द्यायचंय, ऍप डॉट कंपोनंट डॉट टीएस ला पाठवून द्यायचं, ऍप डॉट कंपोनंट डॉट टीएस ला पाठवून द्यायचं. पण कुठला डेटा, जो डेटा आता युजरने इथे टाईप केलेला डेटा, मग तो टाईप केलेला डेटा इथं तरी यायला पाहिजे ना, मग इथं कसं येणार टाईप केलेला डेटा. तर आपल्याला त्यासाठी हे माहिती आहे, मी दोनच फाईल ओपन केलं जात ऍप डॉट कंपोनंट डॉट एस टी एम एल आणि ऍप डॉट कंपोनंट डॉट टी एस. तर ऍप डॉट कंपोनंट डॉट एस टी एम एल मधून जो काही डेटा येतोय, मग हा जो डेटा इथे मी तो टाईप करतोय तो डेटा मला ऍप डॉट कंपोनंट डॉट टी एस मध्ये पाहिजे. मग त्यासाठी आपण इथे दोन व्हेरिएबल्स घेऊयात आणि त्यांचं बाइंडिंग इथल्या या टेक्स्ट बॉक्सेसला करूया. बाइंडिंग कसं करतो आपण, एनजी मॉडेलने बाइंडिंग करतो. मग ते एनजी मॉडेल बाइंडिंग इथे करण्यासाठी इथे मी आधी दोन व्हेरिएबल्स लिहितोय. इथं मी टायटल व्हेरिएबल लिहितो, टायटल स्ट्रिंग एक व्हेरिएबल लिहिलाय, त्याला आपण एम्प्टी व्हॅल्यू सेट करूयात. आणि दुसरा जो व्हेरिएबल घेतलं मी डिटेल्स काय घेतलं, डिटेल्स घेतलं किंवा डिस्क्रिप्शन काय घ्यायचं ते घ्या. मी इथून जर डीएससी डिस्क्रिप्शन साठी घेतलं तर ती पण स्ट्रिंग आहे, हा पाहत ठीक आहे. तर या टायटल आणि डिस्क्रिप्शनला आपल्याला मॅप करायचंय या इथल्या व्हेरिएबल्स बरोबर, म्हणजे इथल्या कंट्रोल बरोबर. इनपुट टाईप टेक्स्टला मी इथं मॅप करतो. मग मॅपिंग कसं करतो आपण, मॅपिंग करतो आपण एनजी मॉडेलनी, एनजी मॉडेलनी आपण मॅपिंग करतो. इज इक्वल टू डबल कोट्स मध्ये मी टाकतो इथे, त्याला मॅप करायचं आहे टायटल बरोबर. एनजी मॉडेलला आपण ऍड करतो आपल्या ऍप डॉट मॉड्यूल डॉट टी एस मध्ये. फॉर्म्स मॉड्यूल आपल्याला इथे ऍड करायचंय, फॉर्म्स मॉड्यूल इथे मी ऍड केलं आणि या फॉर्म्स मॉड्यूल ऍड केल्यानंतर हे इथलं रिमूव्ह झालं. आता इथं जसं बाइंडिंग केलंय तेच बाइंडिंग आपण आपल्या या टेक्स्ट एरियाला आपण करून टाकू. इथं टायटलच्या ऐवजी इथं आपण देतोय डिटेल्स, डिटेल डीएससी टाकले, डीएससी टाक ठीक आहे ना, डीएस. मग आता इथे सबमिटच्या क्लिकवर आपला डेटा कुठे जायला पाहिजे, या ऑन सबमिट मेथडला जायला पाहिजे. ऑन सबमिट मेथड आपण कुठे लिहिली आहे, बघा इथे लिहिली आहे. मी ते काम करतो सिंपल, ऑन सबमिटला इथे मी आधी कॉल तरी चाललाय का नाही ते बघतो. ऑन सबमिटला इथे कॉल तरी येतो का नाही बघा. तर कन्सोल डॉट लॉग इथे मी इन सबमिट असं लिहितो हा, आणि कन्सोल डॉट लॉग मला ते दिस डॉट टायटल पण पाहिजे आणि कन्सोल डॉट लॉग दिस डॉट डिस्क्रिप्शन पण पाहिजे. म्हणजे इथे काय होतंय, इथं आपण सेट केलंय ना, इथं जे काही सेट केलेलं आहे ते कुठं सेट झालं, इथले या व्हेरिएबलला सेट झालंय. मग इथे मी जेव्हा क्लिक करेन तेव्हा ते व्हेरिएबलला जे काही सेट आहे ते इथे डिस्प्ले व्हायला पाहिजे. मग इथे मी एक काम करतो, राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करतो. आपलं राईटला इथे कन्सोल वरती इथे डेटा दिसणारच आहे. आता मी इथे काहीतरी टाईप करतोय, बघा इथे टाईप करतोय फर्स्ट असं काहीतरी मी टाईप केलंय आणि दिस इज फर्स्ट टू डू लिस्ट असं मी टाईप केलंय. हे क्रिएट टू डू च्या क्लिक वरती बघा इथे जायला पाहिजे. इन सबमिट पण दिसतंय, फर्स्ट दिसतंय, दिस इज फर्स्ट टू डू लिस्ट असं दिसतंय, बरोबर आहे की नाही. तर हे जे काही येत आहे हे कुठे येत आहे, तर हे इथे येत आहे. पण हे इथून मला कुठे पाठवायचंय, कुठे पाठवायचंय, ऍप डॉट कंपोनंट डॉट टी एस मध्ये पाठवायचं, ऍप डॉट कंपोनंट डॉट टी एस मध्ये पाठवायचं. म्हणजे या फॉर्म वरती जे काही मिळतंय ते मला आउटपुट म्हणून कुठे पाठवायचंय, ऍप डॉट कंपोनंट डॉट टी एस मध्ये पाठवायचं. मग आता त्यासाठी इथं तर इथपर्यंत डेटा येतो हे आपल्याला कळलं, जे काही टाईप करतो इथपर्यंत आलाय. पण इथे येऊन चालत नाही ना, इथला डेटा आपल्याला पुढे पाठवून द्यायचा आहे, इथला डेटा तुम्हाला पुढे पाठवून द्यायचा आहे. मग तो पास जो करायचा आहे त्यासाठी मला इथं आउटपुट लिहावं लागेल, ऍट द रेट आउटपुट. आउटपुट काय आउटपुट, तर टू डू ऍड त्याला एक नाव, नाव काही द्या. म्हणजे थोडक्यात आपण इथे इन लाईन फंक्शन सारखं काहीतरी क्रिएट करतोय जो आपला डेटा कुठेतरी पाठवून देणार. मग कुठेतरी कुठे पाठवून देणार आहे,
तरी तुम्ही एक टाईप मेन्शन करतो की ती मेथड बघा कुठं आपल्याला टाईप हे करायचं. तर टू डू ऍड कोलन ह्या कुठल्या टाईपचा आहे आपला, तर हा इव्हेंट इमिटर आहे. हा काय आहे? इव्हेंट इमिटर आहे. इव्हेंट इमिटर म्हणजेच काय? जिथून इमिट होणार. इमिट म्हणजेच काय? आउटपुट पाठवलं जाणार, ट्रान्समिट होणार. इमिट होणार म्हणजे ट्रान्समिट होणार, बरोबर. टू डू ऍड इव्हेंट इमिटर आहे. या इव्हेंट इमिटर मधनं काय पास होणार आहे? तर या इव्हेंट इमिटर मधनं टू डू पास होणार. काय पास होणार आहे? टू डू पास होणार आहे. टू डू म्हणजेच कुठला? जो आपण क्लास लिहिला ना टू डू डॉट टी एस फाईल मध्ये जो क्लास, त्या टाईपचा एखादी इथला व्हेरिएबल पास होणार. ठीक आहे. इज इक्वल टू न्यू इव्हेंट इमिटर. हा इव्हेंट इमिटर, आता हा इव्हेंट इमिटर कुठे कुठून येतो? तर हा इव्हेंट इमिटर जो असतो हा स्ट्रीम मधला नकोय आपल्याला. हा इव्हेंट इमिटर मला अँग्युलर कोर मधलाच पाहिजे. म्हणून मी कॉमा देऊन इव्हेंट इमिटर मी होता इथं ऍड करतो. ठीक आहे. हा इव्हेंट इमिटर ऍड केला पण या टू डू ला एरर आहे. तो काय म्हणतो? टू डू कॅन नॉट फाइंड टू डू. आपल्याला काय करावं लागेल? तर टू डू इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट टू डू वाला तो स्टेटमेंट जे आहे ना तो इथं ऍड केले. ठीक आहे, कळलं? इम्पोर्ट टू डू झालं. आता आपल्याला याच्यामध्ये टू डू तरी लिहिले पण हे इथून आपल्याला टू डू मधून इमिट करायचे आहेत ना. म्हणजे टू डू ला सेट तर करावे लागतील. त्या टू डू ला आपल्याला सेट करावा लागेल, बरोबर. म्हणजे मी एक काम करतो, इथून मी एक टू डू पण क्रिएट करतो. मला इथे टू डू क्रिएट करायचा आहे. टू डू टू डू टाईपचा आहे हा. टू डू टू डू टाईपचा आहे आणि याला आपल्याला असेच पाठवता येणार नाही. इथे आपल्याला याला इनिशियलाइज टू प्रॉपर्टी टू डू, हा टू डू आपण इथे क्रिएट केलेला आहे. मग आता या टू डू ला या ज्या काही व्हॅल्यूज आल्यात की नाही, या व्हॅल्यूज आपल्याला त्या टू डू ला सेट करायचे आणि तो टू डू पास करायचा. इथे काय सांगितलं? आपण काय पास करणार आहोत? टू डू पास करणार आहोत असं सांगितलं. मग टू डू पास करायचं तर याच टाईपचा व्हेरिएबल आहे हा टू डू. त्या टू डू ला टायटल आणि डिस्क्रिप्शन सेट करायचं. मग इथे मी काय करतो? दिस डॉट टू डू, टू डू डॉट टायटल इज इक्वल टू, इथं कोलनने आपण असाइनमेंट करतो, दिस डॉट टायटल सेट केले इक्वल टू सेट केलं. ठीक आहे, सॉरी. आणि इथं दिस डॉट टू डू डॉट डिस्क्रिप्शन इज इक्वल टू दिस डॉट डिस्क्रिप्शन. ठीक आहे, म्हणजे इथं असाइनमेंट केली आपण. हे जे आपण बघत होतो हे सगळं आपल्याला चेकिंग साठी होत. ते चेक झालं, आपल्याला व्हॅल्यूज वगैरे सगळ्या मिळाल्यात. आता इथं जे काही या टू डू ला आपण सेट केलेले आहे तो टू डू आपल्याला पाठवून द्यायचा. तो टू डू आपल्याला पाठवून द्यायचा. मग आपण टू डू पाठवून देण्यासाठी काय काय प्रोव्हिजन केलंय? तर इथे आउटपुट लिहिले. काय लिहिले? आउटपुट साठी टू डू ऍड लिहिले. मग हे मी दिस डॉट टू डू ऍड डॉट इमिट करतोय. काय इमिट करायचंय? इथून काय पाठवायचंय? डिस्क्रिप्शन टायटल कशामध्ये येते? टू डू मध्ये. तर ते इथे मी टू डू पास कर. कुठे टू डू? याच याच्यामध्ये टू डू आहे. तर टू डू ला मी इथं पास कर. हे कळलं का? इथं जो काही डेटा आलेला आहे तो डेटा मी आधी इथल्या या टू डू मध्ये सेट केला आणि त्या टू डू ला मी पाठवून दिलं. कुठे पाठवून दिलं? तर मी या टू डू ऍड या इव्हेंटने. आता मी हा माझा इव्हेंट क्रिएट केलाय. काय क्रिएट केलाय? हा माझा इव्हेंट क्रिएट केलाय. म्हणजे इव्हेंट म्हणजे कुठला? जसं एनजी सबमिट होता ना इथं, तसं इथे मी हा युजर डिफाइंड आपला स्वतःचा इव्हेंट क्रिएट केलाय. त्याला काय म्हणतो आपण? इव्हेंट क्रिएशन. हे आपलं आहे युजर डिफाइंड इव्हेंट. हा मग हा इव्हेंट जो आहे, इव्हेंट मला कुठेतरी लिहायला पाहिजे, रेफर करायला पाहिजे. मग आता हा इव्हेंट रिप्लेस कुठे होईल सांगा बरं मला? ऍड टू डू मध्ये जो हा इव्हेंट लिहिलाय आपण,
इव्हेंट रिप्लेस कुठं होईल? जिथं मी हा कंपोनंट ऍड केला ऍड टू डू चा, ऍड टू डू चा कंपोनंट मी कुठं ऍड केलाय? बघा इथे ऍड केलाय. मग या ऍड टू डू कंपोनंट मध्येच मी तो इव्हेंट इथं कॉल करतोय. कोणता इव्हेंट? टू डू ऍड. ठीक आहे. मग या टू डू ऍड इव्हेंटला जेव्हा कॉल येईल, म्हणजे जेव्हा तिकडनं आउटपुट येईल, तेव्हा इथं कॅच होईल. बरोबर, तेव्हा इथं कॅच होईल. आणि कॅच झालेलं आउटपुट मला कुठे पाठवून द्यायचंय? तर आता ही फाईल, या फाईल मधून मी डेटा पाठवणार आहे आपल्या ऍप डॉट कंपोनंट डॉट टीएस फाईल मध्ये. मग त्या टीएस फाईल मध्ये मी ऍड टू डू नावाचं एक फंक्शन लिहिणार आहे आणि त्याला मी इथे इव्हेंट असं पास करतो. हा इव्हेंट म्हणजेच काय असणार आहे? आपला इव्हेंट म्हणजेच काय असेल? टू डू इव्हेंट असेल. आपण इव्हेंट इमिटरने काय पास केले? आपण इव्हेंट इमिटरने काय पास केले? आपण इव्हेंट इमिटरने पास केलंय टू डू. म्हणजे जेव्हा इथे मी इव्हेंट लिहितोय तेव्हा इव्हेंट म्हणजे ऑटोमॅटिकली जो पास केलाय, पाठवला, इमिट केलाय, तो डिरेक्टली तिथं रीड होणार, कॅच होणार. आता इथे मला एरर काय येते? कारण या ऍप डॉट कंपोनंट डॉट एच टी एम एल मधून ही माझी कोणती फाईल आहे? बघा ही माझी कोणती फाईल आहे? ऍप डॉट कंपोनंट डॉट एच टी एम एल फाईल आहे. या फाईल मधून जेव्हा मी कुठल्याही फंक्शनला कॉल करतो तेव्हा ते फंक्शन कुठे पाहिजे? ऍप डॉट कंपोनंट डॉट टीएस मध्ये पाहिजे. ऍप डॉट कंपोनंट डॉट टीएस मध्ये ते फंक्शन नाहीये. मग ते फंक्शन आपल्याला लिहावं लागेल. आता मी या कन्स्ट्रक्टरच्या बाहेर, इथे कन्स्ट्रक्टर संपला, या कन्स्ट्रक्टरच्या बाहेर मी एक फंक्शन लिहितोय ऍड टू डू नावाचं फंक्शन, जे ऍड टू डू फंक्शनला टू डू टाईपचाच एक व्हेरिएबल येतोय. जो मी डॉलर इव्हेंट लिहिला होता ना, त्याचा टाईप काय होता? टू डू होता. तिकडनं तो इथे येतोय आणि इथं तो आपल्याला काय करायचंय? इथं आपल्याला तो पुश करायचं. इथे आपल्याला कुठे पुश करायचंय? तर या टू डू मध्ये पुश करायचं. आता पुश करणार आपण टू डू डॉट, आपल्याला तो पुश करायचा लोकल स्टोरेजला. मी आता एक काम करतो, अगोदरची जी ही लिस्ट आहे की नाही, ही लिस्ट आपल्याला कळलंय की बाबा अशी डायरेक्ट इथे लिस्ट ड्राईव्ह होतीये. तर मी या कन्स्ट्रक्टर मध्ये काम करतो. इथे मी एक लोकल आयटम व्हेरिएबल डिक्लेअर करतो. लोकल आयटम एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, त्याचा मी टाईप स्ट्रिंग मेन्शन करतो आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला इनिशियली एम्प्टी व्हॅल्यू आहे. आणि इथे मी त्याच लोकल आयटम मध्ये जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू रिट्राईव्ह करणार आहे. दिस डॉट लोकल आयटम इज इक्वल, ती मला जी रिट्राईव्ह करायची ती लोकल स्टोरेज मध्ये ज्याची जी काही कॉपी असेल, तर लोकल स्टोरेज डॉट पार्स करणार मी. पार्स लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम करतो आणि गेट आयटम मला ती जेसन डॉट गेट आयटम कुठून मला पार्स ती पार्स करायचे लोकल आयटम मधूनच पास करायला लागणार. लोकल आयटम मला ती पास करायचं. इथे काहीतरी एरर येते, स्ट्रिंग नल इज नॉट असं नेबल टू स्ट्रिंग नल इज जनरल टाइप झालंय का? प्रॉपर्टी टाइप नल दिस डॉट लोकल आयटम, म्हणजे याची व्हॅल्यू मे बी नल येत असेल. आपण एक काम करू, या लोकल आयटमला ना नंतर व्हॅल्यू सेट करूया. इथं आपल्याला हे चेक करायचंय, जी एरर आहे ती एरर रिमूव्ह करू. इफ लोकल आयटम इज इक्वल इक्वल नल आहे का? जर ती नल असेल तर आपण जी टू डू केले क्रिएट, टू डूज दिस डॉट टू डूज इज इक्वल टू एम्प्टी सेट करू, म्हणजे काहीच डेटा नाही. बरोबर. आणि जर या लोकल आयटम मध्ये जर या लोकल आयटम मध्ये जर नल व्हॅल्यू नसेल तर एल्स मध्ये येऊन तो ती व्हॅल्यू आपल्याला रिट्राईव्ह करायची. लोकल आयटम डॉट लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम जेसन डॉट पार्स नी गेट आयटम मी टूडूज डायरेक्ट रिट्राईव्ह केलं तर टूडूज ऍप डॉट कंपोनंट डॉट टी एस टू डूज नावाने आपण जेसनने पार्सिंग करायची गरज नाही लगेच. आता
टू डूज नावाने मी सेट करतो. ठीक आहे, आणि इथे आपल्याला लोकल आयटम जो दिसतोय स्ट्रिंग लोकल आयटम का दिसतो नल का दिसतोय तो इथे सुरुवातीला नल रिटर्न होत आहे. मग याला आपण एक काम करूया, त्याला आपण एनी टाइप देऊयात. एनी टाइप मध्ये सगळं स्टोअर होतं. ठीक आहे, आणि इथे जर व्हॅल्यू असेल तर दिस डॉट टू डूज इज इक्वल टू लोकल स्टोरेजची जी काही व्हॅल्यू आहे लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम आणि जेसनच्या त्या फाईल मध्ये आपल्याला व्हॅल्यू सेट रिट्राय करायचे. जेसन डॉट पार्स पार्स करायची आपल्याला लोकल आयटमची हिस्ट्री दिस डॉट लोकल आयटम. तर इथे लोकल आयटमला काय प्रॉब्लेम आहे परत दिस डॉट पार्स टू डूज पार्स टू डूज दिस टू डूज सेट केलेली आहे ना पार्स टू डूज टाइप टू डू नल आहे ती जेसन डॉट पार्स करायचं दिस डॉट वाचा जेसन डॉट पार्स डायरेक्टच करायचं एकच मिनिट हा लोकल लोकल स्टोरेज वर जेसन डॉट पार्स जो आपला आयटम आहे तो आपला लोकल आयटम डॉट लोकल आयटम. ठीक आहे, आता इथे ह्या व्हॅल्यू सेट होणारच या टुडे आता इथे बघूयात आपण एक काम करूया हे तर इथे होणारच या ऍड टू डू मध्ये मी येतोय का मला ते चेक करायचं. मी इथे कन्सोल वरती कन्सोल मध्ये कन्सोल डॉट लॉग आय एम इन ऍड टू डू इन ऍप कंपोनंट असं काहीतरी लिहिलंय. म्हणजे जेव्हा मी ऍड टू डू मधल्या सबमिट बटन वरती क्लिक करेन तेव्हा मला कन्सोल मध्ये हे दिसलं पाहिजे. ठीक आहे ना, इथे आलो इथे मी जेव्हा सबमिट बटनवरती क्लिक करणार आहे ना तेव्हा इथे कन्सोल मध्ये मला ते दिसलं पाहिजे. मी आता जे टाईप करतोय इथे मी काहीतरी डेटा वगैरे काहीतरी लिहिलाय आणि इथे मी क्रिएट टू डू म्हणतोय बघा इथे दिसतोय हे दिसतंय. मी अजून जो काही डेटा आहे तो डेटा मी अजून त्या टू डू मध्ये पुश केलेला नाहीये. तो डेटा मला त्या टू डू मध्ये अजून ऍड करायचा लोकल स्टोरेज मध्ये तो डेटा मला ऍड करायचा. ठीक आहे, आता इथे हा जो डेटा इथे मला दिसतो म्हणजे मी जेव्हा क्लिक करतो तेव्हा मला आल्या दिसतो की तो दोन नंबर आला मी परत क्लिक केला तर तीन नंबर आला बरोबर. त्याचे नंबर दिसतात दिसत छोटे छोटे नंबर बघा इथे जेव्हा क्लिक करतोय तर इथला नंबर वाढला मला. म्हणजे मी जेव्हा जेव्हा क्लिक करतोय तेव्हा तेव्हा कॉल चाललाय म्हणजे इथे कॉल चाललाय आपला डेटा दिसतो. आपल्याला काय करायचं आहे इथं जी टू डू व्हॅल्यू आली इथे जो टू डू आलेला आहे त्या फॉर्म वरन तो आलेला टू डू मला इथल्या टू डूच्या या लिस्ट मध्ये टाकून द्यायचा. इथं मला तो टाकून द्यायचा ऍड करायचा. मग मी इथे एक काम करतो इथे मी काय करतोय दिस डॉट टू डूज डॉट पुश दिस डॉट टू डूज डॉट पुश काय पुश करायचं त्या टू डूज मध्ये इथं आलेला टू डू पुश करायचं बस एवढंच करायचं कळलं. आता मी रिफ्रेश करतोय इथे मी वन टाकलाय इथे मी टाकतोय दिस इज वन क्रिएट इथे दिसतंय का वन. इथे मी दुसरं काहीतरी टाकतोय दिसलंय मी जे काही पास करतोय ते सगळं मला इथे दिसत. आता हे पुश होतं ना त्याच्यावरती इथे सगळा डेटा एकावर एक एकावर एक एकावर एक ऍड व्हायला लागेल. आता एकावर एक का चाललाय तो पुश का होत नाही आपल्याला बघायला लागेल ते. कारण आपण लोकल स्टोरेज मला वाटते आपण स्ट्रिंगिफाय केलेला नाहीये आपल्याला तो करायला लागणार आहे. आपण इथे लोकल स्टोरेज डॉट सेट आयटम जेसन डॉट स्ट्रिंगिफाय
स्ट्रिंगिफाय करायचे आपल्याला टू डूज. सेट आइटम ने क्या प्रॉब्लम लोकल स्टोरेज सेट आइटम टू डूज कमा जेसन स्ट्रिंगिफाय. अच्छा जेसन स्ट्रिंगिफाय दिस डॉट टू डूज JSON stringify this dot to-do's. काम करत आपले जे पुल होत आहे ते लोकल स्टोरेज वरती ऍड होऊन स्टोर होतात का नाही ते चेक करायचं. आता आपण मग असे जे कंटेंट ऍड केले होते है ना ते इथे दिसत नाहीत आता कारण आपण रिफ्रेश केला ब्राउझर रिफ्रेश केला तरी गेलं की तुम्ही आता दिस इज वन असं टाकलंय काहीतरी डेटा परत टाकलाय ऍड झालं परत दिस इज टू असं काहीतरी टाकलंय ते काय टाकलंय तर परत एकावर एकच कोलॅप्स होत आहेत. डेटा आपला एकावर एक कोलॅप्स व्हायचं कारण प्रत्येक टूल वेगळा मिळायला पाहिजे. आपण आता काय केलं तर डिलीट कंपोनंट मध्ये येऊन डिलीट कंपोनंट जो होता ऍप डॉट इथे थोडस रिअरेंज केले ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये डिव एनजी फॉर्म मध्येच थोडस रिअरेंज केले आणि ऍप डिलीट टू डू जो आहे तो डिलीट टू डू डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये काही बटन बनवलेलं आहे आणि या बटन मुळे काही असं आपल्याला इथे आता दिसत. आता या डिलीटच्या क्लिकवर आपल्याला एका फंक्शनला कॉल करायचं डिलीटच्या क्लिकवर. तर मी क्लिक हा इव्हेंट लिहिणार. या क्लिकच्या हा इव्हेंट जो आहे आपला याच्यावरती मी तर ऑन क्लिक नावाचं एक फंक्शन लिहिणार आहे. काय लिहिणार आहे ऑन क्लिक नावाचं फंक्शन आणि या ऑन क्लिक फंक्शनला मला टुडू पास करायचा. तर हा टुडू जो आहे हा टुडू कुठून येणार तर हा टुडू जो आहे हा टुडू मला यायला पाहिजे या ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये. कोणता कंपोनंट डिलीट करायचा आहे आत्ता जो आहे तो डिलीट करायचा आहे. तोच कंपोनंट मी एका इथून पास करतो टू डू पास करतो. टू डू इज इक्वल टू काय पास करायचं टू डू पास करायचं. आता इथे बघ लक्षपूर्वक आहे का हा जो टू डू आहे ना हा हा टूडू म्हणजे इथला आहे आणि हा जो टू डू आहे हा टू डू मी इनपुट म्हणून पास करतोय कुणाला डिलीट टू डू या कंपोनंटला. मी काय करतो मी आता ही एरर कधी जाईल इथे एरर बघा काय म्हणतंय कांट बाइंड टू डू कांट बाइंड टू डू सिन्स इट इजंट अ नोन प्रॉपर्टी ऑफ ऍप डिलीट टू डू. डिलीट टू डू मध्ये टू डू नावाची कुठली प्रॉपर्टीच नाही आपण केलीच नाही ना. आपण इथे काम करूया ही डिलीट टू डू डॉट कंपोनंट डॉट टी एस फाईल जी आहे याच्यामध्ये आपल्याला इनपुट म्हणून रीड करायचंय तर त्या ऍट द रेट इनपुट रीड करायचं. काय रीड करायचंय टू डू. काय म्हणून रीड करायचंय तर टू डू क्लासच व्हेरिएबल आहे ना तो तर तो टू डू म्हणूनच इथं रीड करायचं. ठीक आहे आता इथे आपल्याला याला परत इनिशियलाइज करावं लागेल याच्यावरतीच मी क्विक फिक्स करतो इनिशियलाइज करून घेतो इथूनच मी इनिशियलाइज ऍड इनिशियलायझर इनिशियलायझरने असं ऍड झालं. ठीक आहे ना तरी आपल्याला इथे एरर यायचं कारण आहे हे ऑन क्लिक ऍप टू डू मध्ये डिलीट टू डू डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये आपण हे जे लिहिले ना क्लिक ऑन क्लिक टू डू ते इथं लिहिलंच नाही ना. इथं डिलीट कंपोनंट मध्ये ऑन क्लिक नावाची मेथड लिहिली आपण म्हणजे हा इव्हेंट झाला या इव्हेंट वरती या फंक्शनला कॉल करतोय पण ते फंक्शन आपण इथे लिहिलंच नाही ते फंक्शन मला इथे लिहायला पाहिजे. मी इथे हे जे झालं या क्लासच्या आतमध्ये मी इथे फंक्शन लिहितो ऑन क्लिक आणि या ऑन क्लिकला आपल्याला टू डूज मिळतोय ना टू डू टाईपचा टू डू मिळतोय आणि या टू डू मध्ये जी ती एरर होती ना ती एरर आता इथून रिमूव्ह व्हायला पाहिजे. झाली म्हणजे इथं जी एरर होती ती एरर आता इथं रिमूव्ह झाली. आता इथं काय करायचंय आपल्याला इथं जो काही टू डू आलेला आहे त्याचा टू डूचा इंडेक्स काढून घ्यायचा त्याचा इंडेक्स काढून घ्यायचा आणि तो इंडेक्स आपल्याला पाठवून द्यायचा. कुठे पाठवून द्यायचा
ऍप डॉट कंपोनंट डॉट टी एस ला पाठवून द्यायचं. म्हणजे इथून पण परत इमिटर आहे, इमिटर आहे. म्हणजे इथं क्लिक केलं, डिलीट वरती क्लिक केलं की आधी इथे यायला. आधी एक काम करू आपण, हे डिलीट वरती येतो का नाही बघा. कन्सोल डॉट लॉग आणि लॉग करून आपण या कन्सोल मध्ये टू डू डॉट इंडेक्स ऑफ टूडूचा इंडेक्स आपल्याला हवा आहे. तर इथं आपण एक काम करू, इथे मी एक काम करतो, मी डायरेक्टली आधी टूडू प्रिंट तरी करून बघतो, टूडू आपल्याला कसा दिसतोय. तर दुसरा टूडू जर आपल्याला व्यवस्थित लक्षात आला नाही तर कन्सोल डॉट लॉग इन डिलीट, इन डिलीट. ठीक आहे, मी असं लिहितो. मी सेव्ह केली फाईल, जनरेट झाला सगळं व्यवस्थित. परत एकदा राईट क्लिक करून मी इथे इन्स्पेक्ट करतो आणि इथे आता नोटीस करा, कन्सोल मध्ये बघा, कन्सोल मध्ये आता इथे काहीच नाही. इथे मी डिलीट वरती क्लिक केला तर बघा दिसतंय, इथे काय दिसतंय, टायटल दिसतंय आणि डिस्क्रिप्शन पण दिसतंय. ज्या याच्यावरती मी क्लिक केलंय ना, आता बघा, आता मी जे क्लिक करतोय त्या न्यू इव्हेंटच्या डिलीट वरती क्लिक करतो, तरी ते मला त्याचं टायटल पण आलेलं दिसतंय. टूडू आलाय ना तो, इथे टायटल आलेला आहे, त्याचा डिस्क्रिप्शन आलेलं आहे आणि इन डिलीट मला इथे असं आलेलं दिसतंय. बरोबर, म्हणजे तो आता हा जो टूडू आहे, हा टूडू, या टूडूचा इंडेक्स किती आहे, हे सगळे टूडूज आहेत आपले. बरोबर, या सगळ्या टूडूज पैकी कोणता टूडू नेमका डिलीट करायचा आहे त्याचा मला इंडेक्स फाइंड आउट करून घ्यावा लागेल. मग त्या इंडेक्स फाइंड आउट करण्यासाठी इंडेक्स ऑफ नावाची मेथड आहे. बरोबर, इंडेक्स ऑफ नावाची मेथड आहे. पण हा टूडू जो मला डिलीट करायचा, तो डिलीट कुठे करणार मी, ऍप डॉट कंपोनंट डॉट एच टी एल टी एस मध्ये डिलीट करणार. आता मला फक्त काय करायचं, इथं जो टूडू आलेला आहे हा टूडू मला पाठवून द्यायचं कुठं, हा टूडू मला पाठवून द्यायचं ऍप डॉट कंपोनंट. मग इथून मी तो इथे एक इमिटर क्रिएट करतो, आउटपुट इमिटर ऍट द रेट आउटपुट. हा इमिटर आपल्याला इथे क्रिएट करायचा आहे. त्या इमिटरला मी नाव देतोय डिलीट टूडू असं नाव दिलंय, कोलन इव्हेंट इमिटर, इव्हेंट इमिटर. या इव्हेंट इमिटर काय इमिट करतोय, इथून टूडू इमिट करतोय. बरोबर, इज इक्वल टू न्यू इव्हेंट इमिटर. ठीक आहे, झालं. इमिटर साठी काय करावं लागेल, स्ट्रीम मधला नकोय आपल्याला इमिटर, आपल्याला हवाय या, कारण आपल्याकडे स्ट्रीम पॅकेजेस नाही, आपण डाउनलोड केले, इन्स्टॉल केले. इथे मी इव्हेंट इमिटर सेटअप कर, सेट झालं. इथली जी एरर होती ती रिमूव्ह झाली. इथून मी इव्हेंट इमिट करतोय, कोणता इव्हेंट इमिट करतोय, डिलीट टू डू इव्हेंट इमिट करतो. हा इमिट केलेला इव्हेंट कुठे कॅच होईल, जिथून हा टू डू ऍप आपण ऍड केला, कुठे ऍड केला, ऍप डॉट कंपोनंट डॉट एच टी एम एल फाईल मध्ये ऍड केला. बरोबर, हे झालं इनपुट, आपण दिलेलं इनपुट. पण तिथून त्या डिलीट कंपोनंट डॉट टी एस फाईल मधन इमिट पण करतोय ना, आउटपुट पण आहे. मग ते आउटपुट योग्य इथे कॅच करतो. कोणता इव्हेंट इथे येतोय, डिलीट टू डू. मग हा जो इव्हेंट येतोय कोणत्या तरी फंक्शनला कॉल करायला पाहिजे. कोणत्या फंक्शनला कॉल करायचंय, तर मी डिलीट टू डू नावाचं एक फंक्शन इथे लिहिणार, डिलीट टू डू. असं काही नाही की तुम्ही डिलीट टू डूज लिहाय पाहिजे, तुम्ही कोणतंही लिहा, फक्त मी कन्फ्युजन नको म्हणून सेम नाव टाकतो, डिलीट टू डू. आणि या डिलीट टू डू ला जो इव्हेंट आलाय तो इव्हेंट मी पास करतो. तो इव्हेंट आलाय कोणता, टू डूच आलाय ना. आपण इव्हेंट इमिटर काय पाठवलाय, टू डूच पाठवलाय. मग तो टू डूज तिथे कॅच होणार. हा जो डिलीट टू डू आहे, हा डिलीट टू डू मी जोपर्यंत इथे लिहित नाही तोपर्यंत मला एरर मिळणार. मग हा डिलीट टू डू मी बघा इथे लिहितोय डिलीट टू डू. या डिलीट टू डू ला आपल्याला इव्हेंट जो मिळतोय तो आहे टू डू चा इव्हेंट, टू डू इव्हेंट आहे. बरोबर, आणि या टू डू इव्हेंट मध्ये जी मग अशी एरर होती ती गेली. या इव्हेंट टू डू मध्ये आपल्याला आधी इंडेक्स फाइंड आउट करून घ्यायचा, त्या टू डूज मधला इंडेक्स फाइंड आउट करून घ्यायचा. तर ऍप डॉट कंपोनंट डॉट एच टी एम एल मधून
आपल्याला इंडेक्स फाइंड आउट करून घ्यायचा आहे त्या टूडूचा, आणि ती इंडेक्स आपल्याला डिलीट करून टाकायची. त्या डिलीट साठी फंक्शन आहे स्प्लाइस. हा बघा, डिलीट आपल्याला काय करायचंय तर हा टूडू डिलीट करायचा, बरोबर. तो टूडू जर डिलीट करायचा आहे तर मला त्याची एक इंडेक्स फाइंड आउट करून घ्यावी लागेल. मग ती कॉन्स्ट इंडेक्स इज इक्वल टू दिस डॉट. या टूडूज मध्ये, या टूडूज मध्ये इंडेक्स ऑफ हा जो टूडू आहे त्याचा इंडेक्स मला पाहिजे. टूडूज म्हणजे कुठला, जो आपण इथे क्रिएट केलेला आहे टूडूज अरे आहे. त्या अरे मध्ये जेवढे टूडूज आहेत, आता अरे मध्ये किती टूडूज आहेत, आता अरे मध्ये एवढे सगळे टूडूज आहेत, बरोबर. अरे येतो एवढे सगळे टूडूज आहेत. मी जर याच्यावर क्लिक केलं तर या टूडूचा इंडेक्स, या टूडूचा इंडेक्स, त्या टूडूचा इंडेक्स मी कॅच केला या इंडेक्स व्हेरिएबलमध्ये, आणि तो इंडेक्स मला डिलीट करून टाकायचा. तो इंडेक्स मला डिलीट करून टाकायचा. कुठून डिलीट करून टाकायचा आहे तर दिस डॉट टूडूज मधन स्प्लाइस फंक्शन डिलीट होतं. स्प्लाइस म्हणजे स्प्लाइस फंक्शन काय करतं, दिलेल्या इंडेक्स पासून किती किती डिलीट करून टाकायचे पुढचे, एकच डिलीट करायचं ना. जो सिलेक्ट केला तो, जर मला मी जिथं सिलेक्ट केला तिथून जर मला पुढचे चार डिलीट करायचे असतील तर मी ते चार टाकला असतो, बरोबर. पण तिथून मला पहिला एकच पार्ट डिलीट करायचा, तर मी तो स्प्लाइस फंक्शनला पास केला. स्प्लाइस फंक्शन हे डिलीट करत, स्प्लाइस हे फंक्शन डिलीट करत. इंडेक्स ऑफ फंक्शन इंडेक्स रिटर्न करतं त्या अरे मधल्या एलिमेंटचा, ठीक आहे. तरी तुम्ही डिलीट करतो दिस डॉट टूडूज डॉट स्प्लाइस, आणि नंतर याच लोकल स्टोरेज मध्ये मला ती परत टूडूज लिस्ट जी आहे ती सेटअप करायची, ठीक आहे. तीच मी डिलीट झाल्यानंतर परत अपडेट करायची ना, ती परत अपडेट करायची, म्हणून मी तिथं सेट केले तेच लोकल स्टोरेज डॉट सेट आयटम टूडूज परत एक सेटअप केले. आणि आता बघूयात आपल्याकडं डिलीट होत आहे का. मी बघा न्यू इव्हेंट डिलीटला कॉल करतोय. डिलीट का नाही झालं एरर कुठं, तर काही नाही एरर. डिलीटला कॉल इमिट तर झाला होता, इमिटला कॉल चालला होता ना आपला. बघत हा कन्सोल वरती नथिंग चेंज, डिलीट वरती क्लिक करतोय. इन डिलीट आला, इन डिलीट वरून आपण इमिट केला ना इव्हेंट. आपण काय केलंय, डिलीट डॉट कंपोनंट डॉट टी एस फाईल मध्ये रीड तर होत आहे, इथे एमिट करायला पाहिजे ना. फक्त आपण लिहिलंय एमिटर लिहिलंय, मग त्या एमिटरला कॉल द्यायला पाहिजे ना. त्या एमिटरला आपल्याला जो कॉल करायला द्यायला पाहिजे, याच्या ऐवजी आपण दिस डॉट डिलीट टू डू डॉट एमिट काय एमिट करायचंय, टू डू एमिट करायचंय. आलं लक्षात, आपण सांगितलं तर आहे बाबा आउटपुट इथून जे आपला आउटपुट येणार आहे टू डू येणार आहे, पण आपण इथे आउटपुट लिहिलंच नाही, काही रिटर्न टाईपच रिटर्नच केलं नाही. तो इथून रिटर्न जो एमिट करायचा तो एमिटर लिहिला आणि आता एक इथं परत बघूयात. झाला डिलीट, डिलीट झाला, डिलीट झाला, डिलीट झाला. जे डिलीट करतोय ते सुद्धा की नाही बघा. आता मी बघा इथला डिलीट करतो, आलं लक्षात, इथला डिलीट करतो डी एस, इथला डिलीट करतो, हे वरचा नाही इथला सेम दिसतील एकच दिवस. डिलीट डिलीट, आलं लक्षात. मी रिफ्रेश केलं आहे तसं दिसतं मला, काहीच नाही, एमटी आहे. तुम्ही दिस इज जावा, जावा प्रोग्रामिंग ऍड केलं, ठीक आहे. आता मी ऍड केलंय, आता मी हे लोकल स्टोरेजला सेव्ह केलंय. मी रिफ्रेश केलं आहे तसं दिसतंय. मी आता ब्राउझर एकदा क्लोज करतो, ब्राउझर क्लोज केलाय, परत रिओपन करतोय, परत लोकल होस्ट कोलन 4200 रन, मला तरी तो डेटा दिसतो. म्हणजे हा आपला जोपर्यंत आपण कॅशे क्लिअर करणार नाही तोपर्यंत हा आपला डेटा राहणार. कॅशे क्लिअर, डेटा क्लिअर, म्हणजे लोकल स्टोरेज म्हणजे ब्राउझरचं लोकल स्टोरेजला आपण डेटा स्टोअर केलेला आहे. कळलंय, नक्की समजलंय. तर हे मला अँग्युलर मध्ये तुम्हाला हे दाखवायचं होतं की मल्टिपल इव्हेंट्स तुम्हाला कसे करता येतात. आता इथं आपण आता काय बघितलं होतं लास्ट टाइम, फक्त लिंकिंग कसं करतात हे बघितलं, बरोबर. आता इथे मी जो कंपोनंट जनरेट केला त्या कंपोनंटच्या टॅगला जर मला इनपुट द्यायचं असेल तर मी या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असं इनपुट पास करू शकतो, बरोबर.
आणि त्या कंपोनंट मधून म्हणजे सपोज आपण इथं डिलीट कंपोनंट मधून काही रिटर्न करतोय, रिटर्न करतोय किंवा थ्रो करतोय, तर ते थ्रो करतो म्हणजेच आपण काय करतो, एमिट करतो. थ्रो करतो म्हणजेच काय करतो, आपण एमिट करतोय कंपोनंट स्पेक्स फाईल ने एमिट करतोय. तर तो एमिटर कसं लिहायचा, तर आउटपुटने लिहायचा बरोबर. आणि इनपुट रीड कसं करायचं, तर ऍट द रेट इनपुटने हे रीड करायचं. येते लक्षात? तर आता हे आपलं कम्प्लीट अप्लिकेशन डिझाईन झालं. फक्त आता ते जे मल्टिपल टाइम जो पुश होतो ना डेटा, सेम डेटा पुश होतो, मी जर क्लिक केला तर वेगळा डेटा पुश होत नाहीये. तर तो डेटा सेम पुश व्हायचं जे कारण आहे ते आपल्याला इथं शोधून काढायचं. ना आपण जेव्हा पुश म्हणतोय ऍप डॉट कंपोनंट डॉट एच टी एम एल, आपलं जे जनरल वर्किंग जे व्हायला पाहिजे ते तर झालंय. जो डेटा मल्टिपल टाइम पुश होतोय डॉट एच टी एम एल नाही डॉट टी एस टी एस टी एस जो डेटा आहे तोच फक्त डेटा पुश व्हायला पाहिजे. लोकल आयटम मधला जो डेटा आहे ना, तो डेटा परत टू डू मध्ये तो सगळा असलेला डेटा सगळा परत चाललाय. म्हणजे नवीन डेटा जुन्या डेटा वरती पण राईट होतो, पुश पुश व्हायला पाहिजे. तर पुश होत नाही, पुश होता दिस डॉट टू डूज डॉट पुश टू डू, सिंगल जो टू डू आहे या टू डूज मध्ये पुश व्हायला पाहिजे. पुश व्हायला पाहिजे तर तो लास्ट लोकेशनलाच पुश व्हायला पाहिजे. बरोबर होत असेल असं. वन दिस इज वन, वन दिस इज वन, मी तर लिहितो टू दिस इज टू. तर आता एक होतंय काय, आता जो लेटेस्ट ऍड केलेला आहे ना, त्या पुश केलेल्यावरती हा पण पुश होतोय. इथं पण टू होतो, दोन एंट्रीज येतात. पण ह्याच्यावरती पण होत नाही ना ते ऍड, जस्ट आता जो पुश केलेला आहे त्याच्यावरतीच होत ते. इव्हेंट ऍड केल्यावर काय क्लिअर नाही, पण ते आपण चेंज करतोय ना, चेंज केल्यानंतर ते न्यूली येत आहेत की न्यूली येत आहेत, पण जे आपण टू डूच्या अॅरे मध्ये जे पुश करतोय ना, पुश करतोय तेव्हा ते जुन्या दोन्ही पोझिशनला पुश होत. आता इथं जर थ्री टाकलं तर हा थ्री चाललाय आपला, हा थ्री चाललाय, पण ते कुठं चाललाय, या जुन्या दोन्ही पोझिशन वरती गेला. आता जर मी याला रिफ्रेश केलं आणि जर नेक्स्ट व्हॅल्यू टाकली फोर दिस इज फोर, तर हे नवीन एंट्री ऍड होते, त्याच्यावरती येत नाही. म्हणजे रिफ्रेश व्हायला पाहिजे, ज्या ज्या वेळेस मी पुश करतोय त्या त्या वेळेस माझा ब्राउझर रिफ्रेश व्हायला पाहिजे. हाऊ टू चेक करत आपण, रिफ्रेश जर झाला तर प्रॉब्लेम सॉल्व. हाऊ टू रिफ्रेश ब्राउझर फ्रॉम अँग्युलर फ्रॉम टाइप स्क्रिप्ट ना, टाइप स्क्रिप्ट वरन ब्राउझर रिफ्रेश करायचं. रिफ्रेश रिलोड, रिलोड जावा स्क्रिप्ट मध्ये आहे, रिलोड जे आहे लोकेशन डॉट रिलोड आहे, वर्क तर करते का बघूयात ना. लोकेशन डॉट रिलोड जे फंक्शन आहे ना ते आहे जावा स्क्रिप्ट मधलं, मला माहिती कन्फर्म माहिती लोकेशन डॉट रिलोड, पण हे जर लोकेशन डॉट रिलोड इथे चाललं ना तर आपलं काम नाही, कारण टाइप स्क्रिप्ट इज अ सुपर सेट ऑफ जावा स्क्रिप्ट. तर इथे आपण मी आधी डिलीट करतो, डिलीट 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 थ्री राहिलंय ना, इथे मी फोर टाकतोय दिस इज फोर
आता 4 ऍड केले, रिफ्रेश झाला बघा ब्राउझर, रिफ्रेश झाला संपलं ना मग 5, दिस इज 5, यस आला, म्हणजे आपल्या या नोट्स झाल्यात क्रिएट. हे एवढं जरी ऍप तुम्ही व्यवस्थित केलं आणि तुमच्या त्याचं जो आहे ना रिलीज, प्रोडक्शन रिलीज, सिंपल याची एक फाईल बनवून तुम्ही जरी मला दिलीत ना, तरी तुमच्या पोर्टफोलिओ वरती अशीच्या अशी टाकताय, अशीच्या अशी टाकता येते एज इट इज. ते तुम्हाला वेगळा स्पेशल अँग्युलरचं सेटअप पण करावं लागत नाही. राउटिंग लिंक, राउटर लिंक, राउटर लिंक सेट केले की आपण तुम्ही हे करून बघा राउटर लिंक आणि बघून घ्या मार्क्स, ह्याच्यात ह्याच्यात कन्फ्युजन नका. राउटर लिंक इंडेक्स मध्येच टाकलंय की कुठं पण टाक, ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये टाकली मी. इंडेक्सला आपण हात लावत नाही, इंडेक्सला जायचंच नाही, ऍपच्या कंपोनंट मध्ये टाकायचं, ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये टाकायचं. संपदा, कल्याणी, हर्षदा, समजलंय का? थोडं थोडं हो सर. हे रेकॉर्डिंग केलेलंच आहे, हे रेकॉर्डिंग पाठवतो, हे सगळं करून बघा एकदा. हा, आणि जे तुम्ही आतापर्यंत जे काही अँग्युलर मधले केलेले प्रोजेक्ट आहेत ते वेगळे वेगळे लिंक करून बघा असे असे या लिंक्सला. हा हो सर. हा राउटर लिंक सांगू का याच्यात सर? काय काय स्ट्रिंगिफाय जो आहे ना, ही जेसनची एक मेथड आहे जो स्ट्रिंग मध्ये कन्वर्जन करून डेटा स्टोअर करतोय. ओके, जेसन डॉट स्ट्रिंगिफाय हे जे स्ट्रिंगिफाय आहे, आपल्याकडे जो टुडूज येत आहे त्या टुडूज आपल्याला स्टोअर करायचे, पण कुठं करायचे? लोकल आयटमच्या फॉर्मॅटमध्ये करायचे ना. आणि लोकल आयटम आपण स्ट्रिंग म्हणून घेतले, तर ते स्ट्रिंगिफाय म्हणजे अरेचं कन्वर्जन आपण स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये करतो आणि स्टोअर करतो डेटा. ओके, तर त्यासाठी स्ट्रिंगिफाय मेथड आहे. आणि स्ट्रिंग मध्ये जे कन्वर्ट केलेला डेटा आहे तो डेटा आपल्याला परत टुडू मध्ये कन्वर्ट करायचा आहे, मग त्याच्यासाठी आपण पार्सिंग युज केलंय. पार्सिंग, पार्स कुठं केलं आपण? पार्स, पार्सिंग, पार्सिंग, पार्सिंग इथे केलं. हा, टुडूज मध्ये आपण आला परत पार्स केलं, म्हणजे लोकल आयटम मध्ये जो काही डेटा आहे तो परत आपण पार्स केलाय. आणि पार्सिंग कशामध्ये होतो? तर टुडूजच्या फॉर्मॅट मध्ये होतो, म्हणजे कन्वर्जन आहे अरे टू स्ट्रिंग, स्ट्रिंग टू अरे. स्ट्रिंगिफाय मध्ये अरे मधलं कन्वर्जन स्ट्रिंग मध्ये होत आणि पार्स मध्ये स्ट्रिंगचं कन्वर्जन अरे मध्ये होत. कळलंय? हो सर. करून बघा, लक्षात येईल अजून व्यवस्थित. ठीक आहे, तिथे आपला राउटर लिंक करायचे नाही का? राउटर लिंक साठी आपण काय करतो आधी? राउटर लिंक साठी आपल्याला ऍप राउटिंग मॉड्यूल डॉट टी एस फाईल मध्ये चाललंय. ऍप राउटिंग मॉड्यूल डॉट टी एस फाईल मध्ये मला इथे पाथ मेन्शन करायचे, बरोबर? काय आपण सगळे एकाच एकाच पेजवर लोड केले ना, इंडेक्स मध्ये ऍप रूट केलंय आणि ऍप रूट आपण हे काय केलंय इथं एकच फाईल आहे, इंडेक्स मध्ये ऍप रूट आहे. ऍप रूट म्हणजेच ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल. आणि या कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये मी टुडूच पण लिंक पास केले, डिलीट टुडूच पण लिंक पास केले म्हणून झालं. आला लक्षात? जर तुम्हाला ते वेगळं वेगळं हवा असेल तर परत एक, आता वेगळं म्हणजे आता ऍप हे तर असं नाही ना की हा प्रोजेक्ट वेगळा आहे, हे मला एकत्रच पाहिजे. जर तुम्हाला याच्यामध्ये होमला जर टुडू पाहिजे, म्हणजे टुडू वरती क्लिक केले की टुडूचं ऍप येईल. तुम्हाला याच्या क्लिक वरती जर सपोज तुमचा रेझ्युमे पाहिजे,
तर याला तुम्ही रेझ्युमेची लिंक द्या, तर तुम्ही तसं करू शकता. आलं लक्षात? त्यासाठी आपल्याला राउटर मॉड्यूल सेट करावा लागतो. तर ऍप राउटिंग मॉड्यूल ला इथं पाथ सेट करायचं. तर मी तुम्हाला राउटिंग पाथचा सिंटॅक्स आठवत नाही, ठीक आहे, आपण बघूयात. चुकत असेल तर सांगा. पाथ कोलन, पाथ कोलनच असतं का? पाथ इक्वल असते, एकदम बघा चेक करावा. पाथ कोलन कंपोनंट नेम असतो. पाथ मध्ये मी आता सिंगल एमटी पास करतोय, कॉमा कंपोनंट कंपोनंट. मला कोणता कंपोनंट पाहिजे? ऍप कंपोनंट. पहिला मला ऍप कंपोनंट पाहिजे ना, ऍप कंपोनंट पाहिजे. आता या कंपोनंटला काय प्रॉब्लेम आहे? कॅन नॉट फाइंड कंपोनंट. क्विक फिक्स, इम्पोर्ट अँग्युलर कोर फ्रॉम कंपोनंट कोलन मध्ये इथे स्पेस स्पेस. कोलननी सेपरेशन असतं. एक काम करत आपण गुगल करत अँग्युलरच्या वेबसाईटला. राउटिंग अँग्युलर, अँग्युलर राउटिंग मध्ये इम्पोर्ट फर्स्ट कंपोनंट फ्रॉम वगैरे ते आहे, ठीक आहे. पाथ 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 रूट्स मध्ये डिफाईन करायचे. मी रूट्स मध्येच करत होतो का? रूट्स मध्ये करायचे, सॉरी इथं नाही करायचं. आता फर्स्ट कंपोनंट मला काय असणार आहे? सिंगल कोट टाकतो. आपला जो कंपोनंट असणार आहे हा असणार आहे ऍप कंपोनंट. आणि जो ऍप कंपोनंट आहे तो वरती वगैरे ऍड झालाय. जे काही कंपोनंट तुमची येतील कंपोनंट इथे ऍड, ठीक आहे ना. आता अँग्युलरचं माझे कंपोनंट आहे ते एकच झालं इथंच, एवढंच. ते एका कंपोनंट मध्ये सगळे लिंक आहे. तुम्हाला जर अबाउटचं वेगळं कंपोनंट असेल परत एक लिंक करा. इथे एक चेंज येतो आणि राउटर आउटलेट आपला इंडेक्स डॉट एच टी एम एल मध्ये ऍप रूट काढून राउटर आउटलेट टाकाव. राउटर आउटलेट झाले आपले राउटिंग पण. इथे आलो परत रन करास, आपलं आहे तसं ते रन व्हायला पाहिजे. राउटर आउटलेट नाही, राउटर आउटलेट इथं दिलंय आपण. राउटर आउटलेट वरनं आपला जो बेस पाथ आहे बेस पाथला जायला पाहिजे ना आपण. राउटर आउटलेट बेस पाथ ऍप डॉट कंपोनंट डॉट एच टेबल मध्ये ऍप कंपोनंट दिले ना आपण. ऍप राउटिंग मध्ये ऍप कंपोनंट, ऍप कंपोनंट ऍप डॉट कंपोनंट ला चाललो. ऍप डॉट कंपोनंट बंद रिफ्रेश व्हायला काय, ऍप डॉट कंपोनंट ला तर चाललो. ऍप डॉट राउटर आउटलेट आपण राउटर आउटलेट सर राउटर आउटलेट आपण एचटीएमएल ला देतो ना, ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये. हे इथं नाही ना देत आपण, नाही डॉट एच टी एम एल कंपोनंट डॉट एच टी एम एल ला देतो. इंडेक्स डॉट एच टी एम एल ला नाही देत ना. इथे मी ऍप रूट ठेवतो आणि ऍप डॉट कंपोनंट डॉट एच टी एम एल मध्ये ऍप डॉट कंपोनंट डॉट एच टी एम एल मध्ये इथे मी लिस्ट लिंक करतो. राउटर लिंक राउटर आउटलेट दिसत
इथून राउटिंग ऍप रूट तच राहणार आहे, राउटिंग इथून पुढचं वेगळा कंपोनंट घेऊन तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुम्ही तिथं करू शकता. जर तुम्हाला फक्त वेगळा फॉर्मच फक्त दाखवायचा आहे ना, तर त्याचं होतंय का बघूयात. आपण एक काम करूयात, आपल्याला कुठे गेला कुठे गेला राउटर कुठे गेला आपला राउटिंग इथे मी पाथ कोलन इथे आपल्याला ऍड करायचे ऍड टू डू टू डू ऍड काय करायचं ते तुम्ही करा. टू डू ऍड हा पाथ क्रिएट करतो मी कॉमा कंपोनंट कोलन टू डू ऍड ना ऍड टू डू ऍड ऍड टू डू कंपोनंट ना आपण ऍड केलं. आता आपल्याला याची लिंक द्यायची आहे, याची मी जी लिंक द्यायची ना ती नेव बार मध्ये आपला नेव्हिगेशन बार जो क्रिएट केला आपण ऍप डॉट कंपोनंट डॉट एचटीएमएल मध्ये ओके ती नेव्हिगेशन बार आहे. होम स्क्रीनच्या किंवा इथं फीचर्स मध्ये काय लिहितो आपण राउटर लिंक. राउटर लिंक इज इक्वल टू काय लिहिलंय आपण नाव तिथं टू डू ऍड ऍड टू डू ऍड टू डू नाव ऍड टू डू लिहिलंय ना फीचर्सला इथे दिसतंय खाली, कारण आपण त्याच कंपोनंट मध्ये लिंक केलं ना सगळं त्यामुळे. आणि होमला आपण हे लिंक करायला पाहिजे, होमला फक्त स्लॅश लिंक करायला पाहिजे स्लॅश होमला राउटर लिंक एका खाली एक काल इकडे फीचर्स राउटर लिंक डिलीट ऍप टू डू डिलीट आणि हे कारण ह्याच्यामुळे आले इथे आपण हे ऍड केलेलेच आहे प्लस त्याच्या खाली राउटर आउटलेट लिहिले राउटर आउटलेटने पण तेच लिंक झाले त्यामुळे प्रॉब्लेम आला लक्षात. म्हणजे तर तुम्हाला असं करायला लागेल किंवा वेगवेगळे इंडिपेंडेंट ऍड करा ठीक आहे. आता हे एक्झाम्पल म्हणून लक्षात राहू दे, आत्ताचं जे ऍप टू डूचं आहे आपलं ते यूज करा ठीक आहे. क्रिएट करून बघा ट्राय करा, याच्यामध्ये अजून काही वेगवेगळे ऍप्लिकेशन डिझाईन करता आले तर बघा. टेम्पररी स्टोरेज वगैरे तुमचे कॅल्क्युलेशन वगैरे आहेत, कॅल्क्युलेटर मध्ये तुम्हाला स्टोअर वगैरे करायचं आहे, तुमचे जे काही ऑपरेशन होतात ते करून बघा ट्राय. चालेल आता थांबतोय मी इथं.